झोप हा आपल्या शरीर यंत्रणेच्या चक्राचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। कार्य आणि विश्रांती त्यासोबतच आहार नियंत्रित करणे आरोग्याच्या दृष्टीने फार गरजेचे आहे। कमी झोप सर्वच अंत शक्तीवर विपरीत परिणाम करते, अर्थात जास्त झोप घेणे सुद्धा वाईटच। पुरेशी झोप घेतली नाही तर आळस, ताणतणाव आणि थकवा ही सर्वच वाढतात, एकाग्रतेचा दर्जा खालावतो, आकलन शक्ती कमी होते, स्मरण शक्ती सुद्धा खालावते, मन, वाणी, बुद्धी, अहंकार आणि इंद्रियांच्या सहाय्याने जगाचा अनुभव घेऊन स्मृतीत साठवणारे चित्त ही सारीच नीट काम करेनाशी होतात। शरीर प्रकृती रोगट व्हायला लागते व काही करण्याचा उत्साह नाहीसा होतो। जर नियमित आणि पुरेशी विश्रांती नसली तर चिडचिड होत राहते, मेंदू नीट काम करत नाही, शरीराच्या घड्याळाची चालण्याची शक्तीच योग्य आहार व व्यायाम यातून येते। आपला श्वासोश्वास म्हणजे या घड्याळाची टिकटिक आहे, ती कशी चालते त्यावरून आपल्या आरोग्याचा दर्जा ठरतो। परीक्षेच्या वेळेला अभ्यासाचा धसका घेऊन झोप अनियमित होऊ दिली तर ऐनवेळी आजारी पडून सारीच मेहनत पाण्यात जाते। पॅरा, किती वेळ अभ्यास केला त्यावरच आपले यश अवलंबून आहे असे वाटते, पण अभ्यास कसा केला त्यावर आपले ज्ञान आणि ते योग्य वेळी वापरता येणे म्हणजे नीट सुचणे यांचा दर्जा ठरत असतो। आपण जे विषय शिकत असतो त्याची परीक्षेसाठी तयारी करीत असतो, त्याची ओढ लावून घेणे, त्या त्या ज्ञानाविषयी कुतूहल जागे करणे, अभ्यास सुरू करण्यापूर्वी एकाग्र होऊन मी हे ज्ञान संपादन करत आहे त्याची चांगली उजळणी करत आहे असा संकल्प करून कमालीच्या एकाग्रतेने अभ्यास करण्याची सवय लावून घ्यायला हवी। आता डिसेंबर महिना आला, ज्या परीक्षा द्यायच्या असतील त्यांचा साऱ्या विषयांचा अभ्यास संपवून फक्त उजळणी करण्याचा टप्पा जवळ आलेला आहे। त्यासाठी आत्मविश्वास, व्यायाम, योग्य आहार, पुरेशी झोप व प्राणायाम आणि ध्यान यांना पर्याय